नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अफकी बार खाकी पार पाच हजार सामान्य ज्ञान प्रश्नांचा सराव आज आपण भाग तीन बघणार आहोत दहा मिनिटात शंभर जी के प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत आणि याची पी डी डीएफसुद्धा तुम्हाला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक घे चॅनल सबस्क्राईब करा चला करूया मित्रांनो झटपटमध्ये शंभर प्रश्न जी केचे मोस्ट इम्पॉर्टंट बघणार आहोत नमस्कार मित्रांनो भाग तीन सामान्य ज्ञान प्रश्नांची तयारीमध्ये आपण बघतोय भारताची परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचं नाव काय रॉ महाराष्ट्रातील राज्यातील क्षेत्रफळ आणि सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती जागा आहेत अठ्ठेचाळीस भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली अठराशे त्रेपन्न महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे त्र्यंबकेश्वर राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे तर कलम तीनशे चोवीस राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली सर एल ह्युम केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली लोकमान्य टिळक दांडी इथे मिठाचा गांधी यांनी मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण रामकृष्ण परमहंस स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात लॉर्ड रिपन माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण विनायक दामोदर सावरकर चिखलदरा हे थंड हवेश ठिकाण कोणत्या पर्वतात आहे सातपुडा प्रव पर्वत गोदावरी नदीवर पैठणजवळ असलेल्या जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय नाथसागर नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे सरदार सरोवर प्रकल्प महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते तर लोणार हे आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता सुंदरबन नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे मोजरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता सेकरू गोदावरी व प्राणिता ह्या दोन नद्यांचा संगम कोठे आला आहे नरसोबाची वाडी डॉक्टर अभयबंग व डॉक्टर राणीबंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते ताडोबा डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली वैनगंगा पैनगंगा प्राणिता ह्या कोणत्या नदीचे उपनद्या आहेत गोदावरी गाजरामध्ये कोणते व्हिटॅमिन असते व्हिटॅमिन ए भूकंपाची तीव्रता व मूल यांची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण सेस्मोग्राफ पानांमध्ये हरित द्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते सूर्यप्रकाश अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो रातांदळेपणा कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात क्लोरोफिल दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो कॅल्शियम बालहत्या प्रतिबंध गृह तसेच अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाज सुधारकाचे समाज आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं काम आहे बहिष्कृत भारत व मुक नायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो छत्रपती शाहू महाराज हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण महर्षी धोंडो केशव कर्वे अमरावती अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था स्रदानंद छात्रालयाची स्थापना ही कार्य कोणी केले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हे कार्य केलेले आहेत भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले पंडित जवाहरलाल नेहरू पवनार म्हणजे वर्धा येथील परमधाम आश्रम कोणी स्थापन केला विनोबा भावे जे जवान जे किसांची घोषणा कोणी केली लालबहादूर शास्त्री गीतांजली ह्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला गीता रहस्य राजकोषीय तूट म्हणजे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली पंजाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे कलम बत्तीस नवीन तेलंगणा राज्य कधी स्थापन झाले दोन जून दोन हजार चौदा सलाम ह्या कविता संग्रहाचे कवी कोण मंगेश पाडगावकर त्याच्यानंतर मित्रांनो बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा या जिल्ह्यात फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते बेरोजगारी दर व चलनवाढ दर यांचे व्यस्त प्रमाण दर्शवते तर हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो जर बघितले आपण तर झालेल्या प्रश्नपत्रिकामधून आय एम पी प्रश्न आपण घेतलेले आहे आणि हे प्रश्न प्रत्येक वर्षी रिपीट होत असतात त्याच्यामुळे ही सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे चला पुढचा प्रश्न बघूया चिठ्ठी कोई संदेश जाने व कोणसा देश ह्या गाण्याचे गीतकार जगजित सिंग एकोणावीसशे पाचच्या च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले लोकमान्य टिळक वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला लॉर्ड कर्झन दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे नव्वद टक्के सल्कोशिया ही घळी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे महानदी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी के केली दहा एप्रिल अठराशे रोजी थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला उभं देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले असे उद्गार कोणी काढले हे उद्गार काढले होते लोकमान्य टिळक यांनी एकोणीसशे सोळा साली झालेल्या लखनऊ अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजुमदार प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एकोणावीसशे बहात्तर साम्यवादी पक्षाची स्थापना एकोणासशे पंचवीसमध्ये कोठे झाली कानपूर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला अठरा जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला सरदार उधमसिंग खरोसा आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे लातूरमध्ये मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता बीड भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले एकोणावीसशे पन्नास कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालपेक कोणत्या ठिकाणी आहे नागपूर वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बावीस एप्रिल कोणती सज्ञा भारतीय संविधानाच्या परिशिष्टात बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारे वाढवण्यात आली धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे कलम एकोणावीस यू टी एल आय डी बी आय ह्या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली तिसरी पंचवार्षिक योजना भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थित शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली बॉम्बे योजना बेसल निकस कशाशी संबंधित आहे बँकेन बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल क्रिशील ही कोणत्या प्रकारची संस्था आहे मापन संस्था पक्षांतरबंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली बावनवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे सदोतीस साली वर्धा योजना नावाने ओळखली जाणारी शैक्षणिक योजना कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली झाकीर हुसेन नगरपंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित असते दहा हजार ते पंचवीस हजार एकोणविशे सत्तर मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आले मुदलियार समिती एस डी आर कोणामार्फत प्रचलित केले जातात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे कलम सतरा केंद्र सरकारने सुरू केलेले सुगम्य भारत अभियान कोणाशी संबंधित आहे अपंग व्यक्ती दीपा कर्माकर ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे जिमनॅस्टिक इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्यास म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द किंवा खुनांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय डिकोडिंग माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते सर्च इंजिन भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे अठरा वर्ष अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्णांना म्हणतात पांढरा बलक वस्तूचे वजन सर्वात जास्त कोठे असते पृथ्वीच्या ध्रुवावर महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे मुंबई या ठिकाणी लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो उपसभापतीकडे दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात एक तृतीयांश राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील कोणत्या कलमानवे वट हुकूम जारी करू शकतात कलम दोनशे तेरा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपती राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात राज्यपाल महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत पन्नास टक्के माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य ह्या संबंधातील असल्यास किती वेळा देणे किती वेळात देणे बंधनकारक आहे तर ती माहिती अठ्ठेचाळीस द्याव तासात द्यावी लागते भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते दादाभाई नवरोजी चंपरण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता नीळ तैनाती ती पद्धत कोणी सुरू केली लॉर्ड वेलसली थँक्स फॉर वॉचिंग दहा मिनिटात आपण शंभर जी केचे क्वेश्चन इम्पॉर्टंट घेतलेले आहेत याची पी डी एफ तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्रामवर मिळेल टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जा जॉईन व्हा आणि मागील दोन सुद्धा तिथे टाकलेले आहे त्या पीडीएफसुद्धा तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो ही पीडीएफसुद्धा तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मिळून जाईल धन्यवाद